एका शो घेऊन येतोय आपला प्रिय मित्र कुशल बुद्रुके, तर बघूया तो शो काय. नमस्कार नमस्कार, माझं नाव कुशल बुद्रुके, बद्रिके तो हवा येऊ देवाला. मी कुशल बुद्रुके तुमच्या समोर एक शो घेऊन येतोय, त्याचं नाव आहे चला पाणी येऊ द्या. कारण आपल्या चांदवड शहरामध्ये दुष्काळ सुरू आहे, त्यामुळे आपल्या शोचं नाव असणार आहे चला पाणी येऊ द्या. या शोमध्ये मी विविध प्रकारच्या ॲक्टर्सचा आणि सेलिब्रिटीजना बोलवणार आहे आणि त्यांचा तुम्ही आवाज ऐकावा अशी माझी नम्र विनंती आहे. तर सर्वप्रथम आपण बोलवणार आहोत आपले लाडके सिंगर अजयजी गोगावले यांना. नमस्कार अजयजी, तुम्ही मला सांगा सैराट पिक्चरसाठी तुमचं जे म्युझिक तुम्ही दुसऱ्या देशात दिलं त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? अरे यार सुपर, ते म्हणजे अगदीच अप्रतिम होतं. समुद्रा पार आपल्या महाराष्ट्राचा झेंडा लावला तोही भारतात सर्वप्रथम, याची आम्हाला खूप जास्त मजा आली. सर अति उत्तम, मला तुमचं एक गाणं ऐकायला आवडेल सर. हो नक्कीच नक्कीच. उसवले गेले गो तसारे आधारे कुणाचा नाही, बोर होतात आपण दुसऱ्या माणसाकडे जाऊयात. यानंतर आपण जाऊयात श्री फरहान अख्तरजी यांच्याकडे. हॅलो, कैसे हो लोग? मेरा नाम है फरहान अख्तर, मैं जावेद अख्तर जी का बेटा हूँ. मेरे डैड ने एक सुपर गाना गाया है, गाने का नाम है रॉक ऑन. रॉक ऑन ये है वक्त का इशारा, रॉक ऑन हर लम्हा पुकारा, रॉक ऑन यूं ही देखता है क्या तू, रॉक ऑन जिंदगी मिलेगी ना दोबारा. बस बस है तुमचा गसा बस है. आपण दुसऱ्या आपल्या शनीपाजींकडे जाऊया. शनीपाजींना एका अशरफ अली नावाच्या माणसावरती फार राग आलेला आहे, कारण की त्याने आपल्या देशाला वाईट साईड बोललं आणि सनी देओल यांना पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्तान मुर्दाबाद बोलायला सांगितलं. तर ऐकूया. अशरफ अली, अशरफ अली, अशरफ अली, पाकिस्तान जिंदाबाद है उससे मुझे कोई मतलब नहीं, लेकिन हिंदुस्तान हमेशा से जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. हिंदुस्तान हिंदुस्तान जिंदाबाद. शायद जरा जमान है हार्ट अटैक में मर शाल होते. यानंतर आपण जाणार आहोत आपले सर्वांचे लाडके, आपला माणूस अर्थात नाना पाटेकर यांच्याकडे. शोहरत है, इज्जत है, सिर्फ संजना के लिए एक अच्छे लड़के चाहिए. सर ते संजना वाले डायलॉग नहीं, इथे जरा देशभक्ति सा मोड़े भारताबद्दल बोला. ठीक है ठीक है. वो कलम वाली बाई साली क्रांति लाना चाहते थे, क्या लेके आए, क्या लेके आए? वो इतने से बंदूक की गोली जितना दिखने वाला पाकिस्तान हमारे देश को नेस्तनाबूद करने की सोच रखता है. क्यों रखता है? क्योंकि मैं हिंदू, मैं मुसलमान. अरे इधर आ, इधर आ, ये देख इसमें से बता हिंदू का खून कौन सा है, मुसलमान का खून कौन सा है, बता जल्दी बता. अन्ना पाटेकर यांना जरा जास्त जोश आलेला आहे, त्यामुळे आता जरा आपण आपले पर्सनल प्रॉब्लेम डिस्कस करूया. माझा एम1 सब्जेक्ट बॅक आहे आणि त्यासाठी मी देशमुख सरांना फोन करतोय. आपले देशमुख सर, हॅलो सर, जरा एम1 काढायच्या टिप्स द्या ना. एम1चं काही टेन्शन नाही घ्यायचं. एम1 काढायसाठी आपल्याला फक्त टी एल आर स्कॅन करून जायचं आहे. टी एल आर
थेरम करायचा, शेवटच्या युनिटमधला आपला योलर्स थेरम करायचा, त्यानंतर ते जे जॅकोबियन करायचं आहे ते थेरम करायचा. मेक शुअर अबाउट दॅट. 20 वर्षापासून मी तुमचा क्लास घेतोय, तुमचा सब्जेक्ट फेल राहणार नाही याची गॅरंटी मी घेतो. त्यानंतर आपल्याला खास मेजवानी डिपार्टमेंटच्या पोरांसाठी खास या मुलाचा आवाज ओळखून दाखवा. योगेंद्र. अरे अरे त्यांनी ना मला बाहेर थांबवून घेतलं होतं. अरे मला इतकं टेन्शन आलं होतं की अरे माझी फक्त 35,000 फी जमा होती, 35,000 बाहेर होती. मला काय केलं त्यांनी, बाहेर गेटच्या बाहेरच काढून दिलं. अरे माझं ना हॉल तिकीटच नव्हतं. 15 मिनिटं मला पेपरच देऊ दिला नाही त्यांनी. मला इतकं बेकार टेन्शन आलं होतं ना. पहिला पेपर तर असा गेलाय की नाही, मला माझी तर बेकार बेकार वाट लागून गेली आहे. या आवाजात थोडासा वळण दिला ना की आपल्याला आहे ना शिंचनचा आवाज ऐकतो. शिंचन. ए हे हे मेरे नाम हे शिंचन हर और मैं 5 साल का हूँ. मुझे एक छोटी बहन है जिसका नाम है दीवा वारी. मुझे मेरी टीचर बहुत पसंद है. मैं इतना भी मत हंसो, मैं इतना भी कुछ खास नहीं. तुमचा पेशन असताना तुम्ही माझ्यासाठी टाया वाजवला याबद्दल तुम्हाला